होता तर म्हणजे चार आणि पाच मध्ये काही घरफोड्या झालेल्या होत्या. त्या घरफोड्यांबद्दलची त्यांचं डिटेक्शनचं काम यासाठी काही विशेष पथकं बनवण्यात आली होती. त्या पथकामध्ये आमच्या एका टीमला माहिती मिळाली की पूर्वीच्या झालेल्या एका घरफोडीमधील खोलीचा जो माल आहे एका टाटा टॅम्बो कारमधनं घेऊन त्याच्यामध्ये जवळपास 30 तोळे सोनं 38 तोळे चांदी आणि ती घेऊन त्या टॅम्बो कारमधनं एक व्यक्ती जात आहे. ती माहिती मिळाल्यानंतर म्हणजे माझ्या मित्रांकडून जात असताना त्यांना दबाट म्हणजे त्या ठिकाणी ट्रॅप लावण्यात आला. त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताना आमचे एक कर्मचारी गायकवाड गायकवाड जखमी सुद्धा झाले. परंतु शिताफीनं त्यांनी त्या ठिकाणी एक पैतल सिंग उर्फ पवित्र सिंग गब्बर सिंग टाक हा 19 वर्षाच्या तरुणाला पकडलं आणि त्यावेळेला त्याच्याकडे ती टँगो कार आणि काही सोनं आणि काही चांदी मिळाली. त्याच्याकडे त्याबद्दलची चौकशी करताना तो जो काही ती मालमत्ता जी आहे ती चतुशृंगी हद्दीतील लाकोडा ज्वेलर्सच्या लाकोडा ज्वेलर्सच्या गुन्ह्यात असलेली आहे ही माहिती मिळाली. आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याला त्याला ताबा मिळवण्यात आला आणि त्याच्याकडे अधिक चौकशी करताना जवळपास पुढचे 117 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. हे 117 गुन्हे याच्यामध्ये मोटारसायकल चोरीचे आहेत, घरफोडीचे आहेत. आणि हे करताना जी मोडस बंदी लक्षात आली त्या 19 वर्षाची तरुण आहे. ज्या ठिकाणी वाचमन नसतो अशा ठिकाणी तो राहून पहिल्यांदा तर काही ठिकाणी मोटरसायकलही वगैरे चोरतो, कारसुद्धा चोरतो आणि नंतर पहिल्यांदा अशी गस्त घालून अशी ठिकाणं निवडतो. निवडल्यानंतर वाचमन नसल्याचा फायदा घेऊन त्या ठिकाणी जाऊन घरफोडीचं कृत्य करतो. यामध्ये याचे जे दोन साथीदार आहेत एक निशांत ननवदे आणि एक ऋषिकेश आतकर हे दोघेही 22 आणि 20 वर्षाचे आहेत. हा अडब शताब्दीमधलं आहे ते तुकाई नगरचे आहेत. तर या दोघांनाही त्याच्याबरोबर अटक करण्यात आलेली आहे. सध्या 117 गुन्हे उघडकीस आले आहेत आणि त्यामध्ये मालमत्ता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 38 तोळे सोनं आहे, 38 किलो चांदी आहे, 1100 ग्राम सोनं, 38 किलो चांदी, 1100 ग्राम सोनं आहे, 5 चारचाकी वाहनं आहेत, इतर 13 दुचाकी वाहनं आहेत आणि असा एकूण 1,19,00,000 मालमत्ता अद्याप हवेतो हस्तगत करण्यात आलेली आहे. आणि त्यापैकी जो सुरुवातीचा जो माल सांगितला होता तो लाकडा ज्वेलर्सचा जो मध्यंतरी झालेला खूप मोठा प्रकार आहे त्यातला आहे. तर परिमंडल 5 DCP सुहास बावचे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये खूप मोठं दुसरं डिटेक्शन झालेलं आहे. कोंडवाटीमध्ये आर्थिक डिटेक्शन झालं, त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सध्याचा हा गुन्हा जो आहे त्याच्यामध्ये भारत सरचे परिषद निरीक्षक कर्णा जाधव आणि त्याच्यामध्ये पण त्यांची टीम जी आहे कपुरी चव्हाण आणि या बाकी सगळ्यांनी विशेषतः जो दबा जो म्हणजे पहिल्यांदा इतकी मोठी माहिती काढणं त्या माहितीचं इतक्या चांगल्या पद्धतीनं वर्कआउट करणं जखमी होऊन सुद्धा त्या आरोपीला पकडणं आम्ही सुरुवातीला प्रयत्न घेता पहिल्यांदा सर्व प्रोसिजर करून जास्तीत जास्त गुन्हे कसे उघड केले येतील असा प्रयत्न केलेला आहे. तर ही खूप चांगली कामगिरी 5 झाल्यामुळे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून प्रेस बोलवून